जतेत अतिवृष्टी संख मध्यम प्रकल्प भरला आहे। दोडनाळा वगळता सर्व तलाव भरले आहेत। तुपच्याडी पाऊस दुहेरी फायदा झाला आहे। जत तालुक्यात गेल्या 2 दिवसापासून सुरू झालेल्या परतीच्या पावसाने अक्षरशः झोडपून काढलं आहे। रविवारी तर दुष्काळी जत तालुक्यात सर्वदूर धुवाधार असा पाऊस पडला आहे। जतेत पात्र ढगफुटी सदृश्य पाऊस झाला, तसेच इतर भागातही जोरदार पाऊस झाल्याने तालुक्यातील नदी नाले आणि ओढ्यांना पूर आला आहे। उमदी मंडळ वगळता तालुक्यातील सर्वच विभागात जोरदार पाऊस झाला। विशेष म्हणजे जत पूर्व भागाला वरदान असणाऱ्या संख्य मध्यम प्रकल्प 15 वर्षानंतर भरला आहे। उडकी उमदीसाठी संजीवनी असणाऱ्या दोडनाला वगळता तालुक्यातील सर्वच तलाव तुंबून भरले आहेत। रविवारी दुपारपर्यंत जत मंडळमध्ये 137 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। शेगावमध्ये 29 मिलीमीटर, डफळापूर येथे तसेच कुंभारी येथे 40 मिलीमीटर, मुचंडी येथे 34 मिलीमीटर, मॅडग्याळ 7 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। तुपची आणि पाऊस दुहेरी फायदा झाला आहे। जत तालुक्यात गेल्या महिन्यात 6 तलाव कोरडे होते, पण चालू महिन्याच्या 15 वड्यातच जवळपास सर्वच तलाव भरले आहेत। जत पूर्व भागातील भिवर्गी, तिकोंडी, मोठेवाडी, सिद्धनाथ या तलावासह नदीपात्रातील बंधाऱ्यात आमदार विक्रमसिंह सावंत यांनी कर्नाटकातील तुपची योजनेच्या पावसाळी आवरणातून पाणी आणण्यासाठी मोठा जोर लावला होता। या योजनेतून या भागात मोठ्या प्रमाणात पाणी आले होते। त्या पाठोपाठ परतीचा दमदार पाऊस झाल्यानं आता या भागातील जवळपास सर्वच तलाव साखळी बांधून वाहत आहेत। प्रणय बागमारे, तालुका प्रतिनिधी जत। मुचंडीत किती वेळ लागते? तिकडे जाऊ। येणाऱ्या नोव्हेंबर मध्ये परत याची एक